राष्ट्रीय महामार्गावर रात्री अकोल्यासाठी जाणाऱ्या रा व्यक्तीला दुचाकीने अकोल्याला सोडून देण्याचा बहाणा करून त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाईल घेऊन पोबारा केल्याची घटना सोळा मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गवरील सोनोरी मदरसाजवळ रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली होती अकोला येथील वाशिम बायपास कमलानगर येथील रहिवासी निशांत विनायकराव औचार हे यवतमाळवरून कारंजामार्ग मूर्तिजापूर येथील कारंजा टी पॉइंट रात्री एका खासगी वाहनाने पोहोचले असता रात्री एक वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी एम एच थर्टी बी के सिक्स टू टू एट क्रमांकाच्या दुचाकीवरून दोन इसम आले आणि त्यांनी निशांत औचार यांना आम्ही अकोला जात असून तुम्हाला सोडून देतो असे सांगून आपल्या दुचाकीवर बसून घेऊन गेले परंतु राष्ट्रीय महामार्गावरील सोनोरीजवळ असलेल्या मदरसाजवळ दुचाकी थांबवून त्यांच्याकडील सहा हजार रुपये नगदी व अठरा हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन पोबारा केला या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध तीनशे ब्याण्णव चौतीस कलमान्वयक गुन्हा दाखल करून तपासचक्रे फिरवली असता त्यातील एक आरोपी अब्दुल जाफर अब्दुल हन्नान राहणार परदेशीपुरा मूर्तिजापूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व मोबाईल जप्त केला ही कारवाई हेड कॉन्स्टेबल सुरेश पांडे सचिन दांदळे सचिन दुबे गजानन खेडकर मंगेश विलेकर मनीष मालठाणे यांनी केली पुढील तपास ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देवकर करीत आहेत सुमित सोनने मूर्तिजापूर सुरुची परिवार की ओर से आप सभी को होली खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुची